सब गेलेला आहे, एकच गेलेला आहे हे बघा. शूज मध्ये बसलेला आहे तो. सापा शूज मध्ये जाऊन बसलेला आहे. तर धामण जातीचा हा एक बिनविषारी साप आहे. कुठं आते इथे नगर रोड वागुरीतून आपल्याला फोन केला आणि सिक्युरिटी गार्ड ची कॅबिन आहे. कॅबिन मध्ये त्यांनी साप बंद करून ठेवलेला आहे. छोटा आहे पण खूप चपळ आहे म्हणतात. बघूया आता फोडून फेकी. हा फेकी शूज मध्ये फ्लॅश लावतो. आणि बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळजी घेणं काय गरजेचं आहे. हे शूज मध्ये साप गेलेले आहे बघा, त्याला जागा काय दिसलेली आहे. आणि दोन शूज ठेवलेले आहेत आणि त्या दोन शूज मध्ये साप गेलेला आहे, एकच गेलेला आहे हे बघा. धामण जातीचा जो साप आहे तो बुटामध्ये गेलेला आहे आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण तो बाहेर येणार नाही, कारण बाहेर आपण असल्या कारणाने तो बाहेर बिलकुल येणार नाही. शूज मध्ये बसलेला आहे तो, पाहू शकता तुम्ही. तर काळजी काय घेतली पाहिजे, ज्यावेळेस एखादा सिक्युरिटी गार्ड नाईटला असतो किंवा डेला असतो आणि काम झालं की बऱ्याच वेळा सिक्युरिटी गार्ड असतात ते साईडला शूज वगैरे काढून ठेवतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हिवाळा चालू झालाय म्हणजे थंडीचे दिवस, आणि थंडीचे दिवस चालू झाले की साप हे होलमधून बाहेर पडतात, एक तर उन्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गर्मीसाठी. कारण थंडी वाजली की आपल्या जशी थंडी वाजते आपण उन्हाला येतो, तसं सापांना कधी कधी रात्रीची जास्त थंडी वाजली की ते काय करतात गर्मीला घुसत असतात. आणि त्याच पद्धतीने इकडे हा साप जो आहे हे शूज मध्ये बसलेला आहे, तुम्ही पाहू शकता इकडे हा शूज आहे. आणि शूज मध्ये तो कशा पद्धतीने जाऊन बसलेला आहे तुम्ही एकदा पाहू शकता. शूज काढून ठेवलेले आहे त्यांनी आणि सापा शूज मध्ये जाऊन बसलेला आहे. तर धामण जातीचा हा एक बिनविषारी साप आहे. चुकून एखादा विषारी सापासून नाक झालं, त्याचबरोबर एखादं गोंडीचं पिल्लू झालं किंवा मन्यार साप झाला गर्मीसाठी येऊन बसलेला असेल, तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शूज आपण पाहत नाही, वरती आपलं काम चालू असतं, काम चालू असताना शूज पण आपण काढून ठेवतो. आणि तसं जर आपण काढून ठेवलं तर काय होणार, आपण पाय घातला ना, सर पाय घालणार शूज मध्ये, तसं काय करणार सापाला धक्का लागले सापा 100% चावणार. तर आता धामण जातीचा जो साप आहे तो आपण बाहेर घेऊया शूज असाच आणि त्यानंतर मग हे करूया. शूज सहित आपण बाहेर घेणार आहे इकडे शूज आणि शूज आपण बाहेर घेतले आता दिसेल तुम्हाला. तो तर आपण त्याला बाहेर काढूया आणि रेस्क्यू करून घेऊया. जसं येईन तसं स्पीड नाही आणि जरा बाईटच्या मूडमध्ये येतो. हात लावला तर 100% तो बाईट करणार. हलू नका फक्त. छोटेसे धामण जातीचे साप थोडेसे अग्रेसिव्ह असतात
त्याचबरोबर कोणताही साप असो तो थोडासा ॲग्रेसिव्ह असतो. तर जास्त माहिती देणार नाही आहे सापाला, लगेच साप पॅक करून घेणार आहे. माहिती तर तुम्हाला दिलेली आहे. तर दामांना फक्त कशा पद्धतीने ओळखायचं एकदा जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी पाहून घ्या. त्यांच्यासाठी हा झाला दामण जातीचा बिनविषारी साप, जाळीदार अंग त्याचं. तर ह्याला आपण एकदम असं पॅक करून घेऊया. ओके, शूज पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने इकडं ठेवलेलं होतं त्यांनी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.